मग इथं का रोजगार निर्मिती होत नाही? इथं MIDC कुठल्या कंपन्या यायला मागत नाहीत, याचं कारण काय आहे हे पण एकदा तपासून बघायला पाहिजे होतं. आणि आता हे लोक इमोशनल करतात की राजगादीचा तुम्ही अपमान केला, त्यांना पाडलं वगैरे. तर कसं आहे, राजगादीबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, पण तुमच्या राजघराण्यासाठी, तुमच्या राजकारणासाठी तुम्ही राजगादीला दावणीला बांधणं काही योग्य नव्हतं. लोकांनी विचाराला महत्त्व दिलं, राजगादीला लोक मान देतातच, पण हा जो जिल्हा आहे तो यशवंतरावांच्या विचारांनी चालणारा, काँग्रेसच्या विचारांनी चालणारा हा जिल्हा आहे. लोकांशी थेट संपर्क नव्हता. तसं श्रीनिवास पाटील ज्यावेळेला खासदार होते 10 वर्षी, प्रत्येक गाव असं कोणतंही नाही की त्या गावातील 4-5 लोकांना ते नावानिशी ओळखत नाही. झालेली पावसातली सभा याच्यातून त्यांचा दृढ निश्चय पवारसाहेबांचा, त्याच्यातून त्यांचं या वयामध्ये धडण करण्याचं काम, हे युवकांसाठी इन्स्पायरिंग होतं.